2013 हे वर्ष आता संपत आलं आहे आणि यावर्षी मराठीत अनेक हॅपनिंग्स घडल्या. त्यापैकीच एक इंटरेस्टिंग हॅपनिंग म्हणजे ईशा कोपेकर मराठी फिल्ममध्ये एंट्री करते आहे आणि तिचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो. ईशा आपल्यासोबत आहे. ईशा, खूप खूप स्वागत आहे Zee24Tasमध्ये आणि नक्कीच तुझे प्रेक्षक खूप आनंदी आहेत कारण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तू एंट्री केली आहेस आणि खूप आतुरतेने तुझी वाट बघत होतो. काय सांगशील? ॲक्च्युली 2-3 वर्ष झाली म्हणजे अशी मला ऑफर्स येत होते मराठीमध्ये, पण आय थिंक देर इज अ राईट टाईम फॉर एव्हरीथिंग आणि वेळेच्या अगोदर काही होत नाही. अशी चांगली एक स्क्रिप्ट मला मिळालेली नव्हती आणि मातमध्ये मला ती स्क्रिप्ट मिळाली आहे. ॲज इन रोल पण चांगला, एक चांगलं पॅकेज होतं, चांगला रोल, निर्माता चांगले, वुमेन सेंट्रिक असा स्ट्रॉंग रोल. मला डेब्यू म्हणजे पदार्पण जे असतं ते करायला असं एक सॉलिड दंडकट असं माइंड ब्लोईंग स्क्रिप्ट पाहिजे होती. थ्रिलर किंवा कॉमेडी किंवा असे रोल्स आम्ही कधीही करू शकतो, पण एक हार्ड हिटिंग किंवा इमोशनल किंवा इन्स्पायरिंग एका मूवीला मिनिंग असलं पाहिजे, तसं मला, म्हणूनच मी मात निवडली. फायनली मग 2013 इयर एंडमध्ये आय एम हिअर इन द मराठी इंडस्ट्री. अच्छा, कसा अनुभव होता एकूण मराठी इंडस्ट्रीत काम करण्याचा? कारण हिंदीचं एक वेगळं वर्क एन्व्हायरमेंट असतं, तसंच मराठीचं एक वेगळं फॅमिली वर्क एन्व्हायरमेंट असतं, तर कसं म्हणजे ह्याला कसं डेली वर्क एन्व्हायरमेंट जे आहे ते मी असं म्हणू शकत नाही की हिंदीमध्ये नसतं, हिंदीमध्ये पण असतं. इट डिपेंड्स फ्रॉम प्रोडक्शन टू प्रोडक्शन. पण येस, ह्या फिल्मच्या सेटवर मला असं कधी जाणवलंच नाही की मी फिल्मच्या शूटिंगला येते. मला असं वाटायचं की मी माझ्या घरीच, म्हणजे एका घर न दुसऱ्या घरी, अँड देन एक पिकनिक आहे, एव्हरीबडी इज लाफिंग, अँड आय लव्ह ॲक्टिंग, म्हणजे इट्स माय फर्स्ट लव्ह. तर नेहमी आय लुक फॉरवर्ड टू, आणि चांगली स्क्रिप्ट असली, चांगला रोल असला, तुम्ही सकाळी उठून ना यू वेट की मी सेटवर कधी जाईन. तर मागच्या वेळी मला म्हणजे हीच फिलिंग यायची की आता मी कधी जाणार आणि कधी रीमा देशमुखच्या अवतारमध्ये मी घडणार, म्हणजे वेन विल आय, हा, आणि कधी मी वेन आय स्टार्ट परफॉर्मिंग. तर हे एक खूप छान एक फिलिंग होती रोज. आणि फिल्म कधी सुरुवात फिल्मची झाली आणि कधी संपली फिल्म हे कळलंच नाही. म्हणजे वी फिनिश द फिल्म विदिन 2 मंथ्स. अँड ऑफकोर्स मालवण आउटडोअरला आम्ही गाणी शूट केली. खूप खूप छान गाणी आहेत, दोन्हीच आहेत गाणी, आणि आहेत म्हणून आहे असं नाही आहे की लोकं चहा आणि कॉफी किंवा सिगरेट, व्हेरी डेंजरस फॉर हेल्थ, हे प्यायला बाहेर जाणार. पण नेमकं म्हणजे एक रिझन आहे, एक सिच्युएशन आहे, तिकडेच ते अशी गाणी आहे. ते तुम्ही फिल्म बघा, मग तुम्हाला कळेल. लाटेला किनारा आणि किनारा सलाट तुझं जे कॅरेक्टर आहे रीमा देशमुखचं, ते कॅरेक्टर आणि तू पर्सनली तुमच्यात किती साम्य आहे किंवा तू किती रिलेट करते तिच्याशी? रीमा देशमुखशी मी एवढंच रिलेट करणार की शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग विल्ड कॅरेक्टर. आणि आमच्या जीवनात घडलेली जी पण अशी परिस्थिती असते, काही सिच्युएशन्स अशी असतात, त्यावर जे मात रीमा करते फिल्मवर, ते मी पण माझ्या लाईफमध्ये अशी आत्तापर्यंत केलेली, म्हणजे केले स्वतःची ग्रोथसाठी किंवा प्रोग्रेससाठी, करिअरमध्ये म्हणा किंवा पर्सनल लाईफमध्ये. फेलियर्स, डिसअपॉइंटमेंट्स हे तर असतातच, दॅट इज म्हणजे ते कर्म आहे, ते तुम्हाला भुगतायचंच आहे. तुम्ही तुमचा इकडे जन्म झालं आहे म्हणजे ते होणारच आहे. तर त्यावर मात तुम्हाला करायची जी एक जे स्ट्रेंथ पाहिजे टू प्रोग्रेस, ते जे ग्रीमात आहे, फायटर आहे ती या फिल्ममध्ये. कंप्लेंट करत नाही किंवा अशी रोंदू म्हणजे रडणारी अशी बायको नाही, बाई नाही की हे काय झालं, असं का झालं, कंप्लेनिंग नेचर नाही. स्ट्रॉंग इन अ व्हेरी पॉझिटिव्ह मॅनर, शी ॲक्सेप्ट एव्हरीथिंग इन अर लाईफ. तर आय थिंक देअर आय एम व्हेरी सिमिलर, कारण माझ्या पण लाईफमध्ये, सगळ्यांच्या लाईफ, माझ्या पण लाईफमध्ये फेलियर्स, डिसअपॉइंटमेंट्स, रिलेशनशिप्समध्ये किंवा करिअरमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये असतंच. तर ते आणि दुसरं म्हणजे ती पण मॉडेल आहे फिल्ममध्ये आणि मी पण मॉडेल राहिली आहे, तर तिचा तिला पण एक स्टारडमचं एक जे आहे ते मला पण म्हणजे तेवढंच आय थिंक, बट नथिंग मोर. आणि ईशा, तुझ्या चाहत्यांसाठी, तू मराठी फिल्म्स किती पाहते किंवा मराठी गाणी किती ऐकते? नाही पण आत्ता बघीन ॲक्च्युली हल्ली मी ते मराठीतले काही ॲक्टर्स असतील ना की ज्यांची कामं तुला आवडतात किंवा त्यांचं ॲक्टिंग आवडतं असं काही आहे?
कॉमेडीमध्ये आलं एक सिद्धार्थ जाधव आणि मला रवी जाधव यांचं डिरेक्शन खूप आवडतं. आणि म्हणजे आता हिरोज आणि हिरोईन्सबद्दल मला एवढी काय जानकारी नाही आहे, सॉरी. पण आत्ता बघीन मी ह्या वर्षी 2013-2013 खूप छान खूप एक मराठी इंडस्ट्रीने स्वतःला एक म्हणजे प्लॅटफॉर्मवर पोचलेत विथ दुनियादारी इज ऑलमोस्ट लाईक अ शोले अँड बी पी आणि आता टी पी तर अँड ऑफकोर्स मॅथ बऱ्यापैकी आहे नॉलेज हलकं. ईशा, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मातच्या निमित्तानं तर तुला आम्ही पाहणार आहोत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करताना, पण आता मातनंतरही पुन्हा तू इंटरेस्ट घेणार आहेस मराठी फिल्म्स म्हणा किंवा स्क्रिप्ट्सवर आहे? म्हणजे आता हिंदी पण बघा, मला चांगले असे स्क्रिप्ट्स नाही मिळाले म्हणून मी आणि 2 वर्ष मी हॉस्पिटॅलिटी बिझनेस माझं सेटअप करत होती. मी इकडे नव्हतीच, 2012 मी नव्हतीच इकडे. तर मला एक कन्नडा फिल्म केली, मला खूप छान कॉमेडी अशी फिल्म मिळाली कॉपची, जशी रावडी राठोड आहे, दबंग आहे, तशी फिमेल कॉपची आहे. मला असे फेमिनिस्ट रोल्स खूप आवडतात, तर आय वॉन्ट टू बी द हिरो ऑफ द फिल्म, मला असं खूप आवडतं, मजा येते. तर कन्नडा फिल्म केली, आता एक तामिळचं ऑफर आहे, एक पंजाबीचं आहे, एक हिंदीचं पण ऑफर आहे. मराठी चांगले स्क्रिप्ट्स आले तर मे बी, माहीत नाही, इट हॅज टू बी अ गुड स्क्रिप्ट. आता मातनंतर मातच्या प्रोड्युसर्स डिरेक्टर सगळ्यांनी मला एवढं स्पॉईल केलं आहे ना, आणि एवढी चांगली स्क्रिप्ट मिळाली आहे ती, एवढी चांगली स्क्रिप्ट निवडलेल्यानंतर त्याच लेवलवर मला काम करायचं आहे क्यू ऑर मे बी बेटर. पण यू डोंट वॉन्ट टू गो बिलो, राईट? इन लाईफ यू डोंट वॉन्ट टू गो, नोबडी वॉन्ट्स टू गो बिलो. तर त्या ह्याच्यावर प्लॅटफॉर्मवर माझ्या मला चांगली स्क्रिप्ट मिळाली तर ऑफकोर्स. जसं तू म्हणालीस की मला फेमिनिस्ट रोल्स करायचे आहेत आणि ते आवडतात, आणि तुझे अनेक सिनेमे आम्ही पाहिले आहेत त्यात जे ती टिपिकल इन्स्पेक्टर, म्हणजे त्यात पण एक मराठी फ्लेवर होता, तशा प्रकारचा एखादा रोल मला वाटतं मिळाला तर. कारण मला कॉमेडी खूपच 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 आवडते, कारण आम्ही आमच्या जीवनात लोकांना ना इझिली रडवू शकतो. आमच्या लाईफमध्ये एवढं स्ट्रेस आहे ना, तुम्ही मला सांगा रडा, मी आताच रडेन. आय मीन आय क्राय व्हेरी इझिली, बट लोकांना हसवायचं हे म्हणजे एक नॅक असतं, यू कांट मेक. अँड स्पेशली हिरोईन्स, हिरोज तर करतात हिरोईन्स, हिरोईन्स आम्ही कॉमेडी करताना आम्ही हिरोईन्सला जास्त बघितलं नाही आहे. आणि आमच्या डोक्यात खूप असं असतं मनात की आम्ही असं तोंड केलं तर कसं दिसणार, तसं तोंड केलं तर हा रोल केला तर, यू ऑलवेज वॉन्ट टू लुक व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी प्रिटी अँड, बट आय लव्ह टू डू कॉमेडीज. आता मातविषयी पुन्हा थोडंसं आपण बोलूया. समीर धर्माधिकारी आहे तुझ्यासोबत आणि छोटी मुलगी जी आहे ती तेजश्री, माइंड ब्लोईंग ॲक्टिंग आहे तिची, कारण की एस यस यस, तेव्हा त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा शेअर कर? मी समीरला ॲक्च्युली माझी एक फिल्म होती एक विवाह ऐसा भी, राजश्रीची फिल्म होती प्रोडक्शन्स, त्या फिल्मच्या प्रमोशनच्या वेळी एका राजश्रीच्या सिरियलच्या सेटवर मी आमची भेट झालेली. तर अँड आय नो एम ॲज अ मॉडल ऑल्सो, त्याचे खूप असे ॲड्स वॅड बघितलेत मी, ही इज अ व्हेरी नाईस ह्युमन बिईंग फर्स्ट. तर मला असं काही एप्रिहेन्शन्स कधी नव्हते की आय एम व्हेरी कॉन्फिडंट लाईक दॅट, मला कोणाची अशी भीती अशी वाटत नाही. तर सेटवर जाताना मला अशी भीती नाही, पण ऑफकोर्स आणि वी मीट न्यू पीपल, हाऊ विल कसं असणार ह्यांच्याबरोबर काम करायला, आणि हाऊ विल द यु नो. आणि तेजश्री पण मी रमाबाईचं जे उंच माझा झोका ते मी अजून बघितलं नाही आहे, तिचं काय हो आय डोंट नो एनिथिंग. म्हणजे वेन आय वेंट देअर आय वॉज ब्लँक अबाउट द पीपल आय वॉज वर्किंग विथ, मला जास्त माहिती नव्हती, अँड विच आय थिंक इज गुड. कारण जेव्हा तुम्ही असे जाता तुम्हाला असे प्री कन्सीव नोशन्स असले ना, तर तुम्ही थोडेसे बायस्ड किंवा प्रेजुडिस्ड होता. मला काही कोणाची माहिती नव्हती, मी अशी ब्लँक बोर्ड सारखी अशी गेली, अँड देन आय फिल्ड माय सेल्फ विथ ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट ऑल दीज न्यू पीपल आय वॉज वर्किंग विथ. शेवटचा प्रश्न ईशा, ऍक्टिंग तर तू करतेस पण कुठे बॅक ऑफ द माइंड असा थॉट आहे का की आपण स्वतःची एक फिल्म करूया मराठीत, किंवा एखादी सिरियल करूया, किंवा एक नाटक करूया असं? यस यस यस. प्रोड्युसर और डिरेक्टर आहे? नाही, डिरेक्टर मैं खुद को नहीं संभाल सकती, मैं इतनों को कैसे संभालूंगी. लेकिन यस, प्रोड्यूसर हो असा विचार आहे की माझ्या लायकीचे, माझ्या
सेम टँजंटवर किंवा जे मला असं वाटतं ऑडियन्सचं पल्स आहे तसले फिल्म्स फिल्म्स विच अपील टू मी. मी स्क्रिप्ट्स असे खूप इन द लास्ट 6 months ऑलमोस्ट 30-40 स्क्रिप्ट्स अशा ऐकले आहेत, तर त्यात मी आता निवडेन आणि बघेन मला कुठचे, अँड देन मे बी इन अ इयर ऑर टू थ्री ऑर फोर ऑर फाय आय डोंट नो सरप्राईज सरप्राईज तर आय मे प्रोड्यूस येस आय विल प्रोड्यूस. आता तू एक सिक्सर मारला आहेस कारण आता प्रेक्षकांनाही उत्सुकता राहणार आहे की ईशा कोप्पीकरही मराठीत एंट्री करणार आहे. थँक्यू सो मच ईशा अँड ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण बोलतोय मात या सिनेमाविषयी आणि या सिनेमाची टीम आता आपल्यासोबत आहे तेजश्री आणि समीरजी, खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही. तेजो तुझ्यापासून सुरुवात करेन कारण उंच माझा झोका नंतर आता रुपेरी पडद्यावर तेजश्री दिसणार आहे, काय सांगशील? उंच माझ्या झोकामुळे माझं नाव म्हणजे खूप जणांनी माझ्यावर प्रेम केलं होतं आणि म्हणजे रमाबाई तर अजरामर राहणारच आहेत पण मिनीलाही कोणी विसरू शकणार नाही आहे. समीरजी 2013 संपत येतोय आणि 2013 शेवटी अगदी हा सिनेमा रिलीज होतोय, प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, काय सांगाल एकूण सिनेमाविषयी? वर्षभराचे कष्ट वर्षा शेवटी येतात. फार मजा आली हा चित्रपट करताना. वेगळं कॅरेक्टर होतं, एक आर्किटेक्टचं कॅरेक्टर होतं, सुंदर बायको, छान गोंडस मुलगी आणि कुठेतरी काही कारणास्तव म्हणजे खूप क्षुल्लक कारण असतं त्यामध्ये कुठेतरी दुरावे होत जातात आणि खूप लांब निघून जातो आणि परतीला त्याला वाट सापडते का नाही शोधत तो फायनली वाट सापडते त्याला आणि फायनली तो डेस्टिनेशनला पोचतो. थकून गेले पावल तरीही बसू नको, मावळलेल्या आभाळागत दिसू नको, अगदी आली उंबरठ्याशी पहाट रे, बदलून गेले अश्रू आता दवात रे. ऐक जरा पहाट वारा कसा भरा. संबंधांवर आधारित सिनेमा तर आहेच पण सिनेमामध्ये ईशा आहे तुमच्यासोबत, ईशाचा पहिला मराठी सिनेमा आणि तुम्हीही ईशाप्रमाणेच मॉडेलिंग आधी केलं, ईशानंही मॉडेलिंग केलं, मग ती तेच म्हणत होती की त्यामुळे तो बॉन्ड खूप छान जमला तुमचा दोघांचाही, त्याबद्दल थोडंसं सांगा. फार मजा आली म्हणजे एका सेटवर आमची ओळख झाली होती ईशा आणि माझी आणि त्यानंतर जेव्हा समजलं की ईशावर काम करायचं तर भयंकर दिलखुलास बिंधास गर्ल, खरंच बिंधास गर्ल म्हणेन तिला, खूप एनर्जी आणि खरं सांगतो 2 महिन्याच्या शूटिंगचं कधी कसं संपलं आहे हे खरंच कळलं नाही. खूप छान छान टीम झाली होती आमची आणि सुरुवातीला मराठी कमी बोलायची होती, आता फक्त मराठी बोलते कारण सगळं वातावरण मराठी होतं आणि मजा आली टोटॅलिटीमध्ये. इट वॉज फन. छोटूशी अशी छान छान बोलणारी मुलगी या फिल्ममध्ये काम करते, समीर सर काय सांगाल हिच्याबद्दल? हिच्या अभिनय खूप मच्युअर्ड आहे म्हणेन मी, खूप सेन्सिबल काम करते, खूप तिच्या वयाला तिला खूप गोष्टी माहिती आहेत, टेक्निकल माहिती आहे, तर शी इज अ व्हेरी मच्युअर्ड ॲक्टर, खूप छान परफॉर्मर, मजा आली. कौतुक तुला अनेकांकडून मिळत असेल आणि दररोजच मिळत असेल आणि मला वाटतं ॲड्समध्येही तुला पाहिलं आहे, मालिकांमध्ये पाहिलं आहे आणि आता फिल्म करते आहे, फिल्ममधल्या तुझ्या कॅरेक्टरविषयी सांगशील आणि फिल्मविषयी सांगशील? हा सिनेमा यात माझी भूमिका विशेष मुलीची भूमिका आहे आणि ही विशेष मुलगी एक बुद्धिबळपटू असते म्हणजे चेस चॅम्पियन असते आणि त्या विशेष मुलीला असं कुणाचं असं कॉपरेशन तितकंसं मिळत नसतं म्हणजे स्वतःसाठी जितकं तिला हवं असतं. मुलगी आणि बाबा यांचं खूप छान रिलेशन आहे म्हणजे सगळ्याच सिनेमात आपण आई मुलीचं रिलेशन बघतो पण या सिनेमात आई मुलीचं रिलेशन आहे पण जास्त मुलगी आणि बाबा यांच्यातलं जे छान नातं असतं ते जास्त या सिनेमात आहे. Thank you.
मात या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय मनोहर सरवणकर यांनी आणि ते आता आपल्यासोबत आहे. मनोहरजी, एकतर एक वेगळा विषय आणि त्यात ईशा कोपेकर आणि समीर धर्माधिकारी अशी कास्ट, मला वाटतं एक वेगळ्या विषयासोबत थोडंसं ग्लॅमर ॲड झालेलं आहे, काय सांगा? नक्की ना, ती विषयाची गरज होती. विषयामध्येच होतं, ती टॉपची मॉडेल असल्यामुळे ते ग्लॅमर होतंच, म्हणजे त्यामुळे ते ईशा आली आणि ईशाबरोबर मग तसंच ग्लॅमरस ने हँडसमने उंच लाटेला किनारा आणि किनाऱ्यास लाट. 27 डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होतोय, प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा, त्याचे USP काय? USP बरेच आहेत त्यामध्ये, खूप म्हणजे खूप USP. एक तर त्याची वेगळी गोष्ट, सादरीकरण, आशय विषय मांडणी, ईशा कोपेकर आहे, समीर आहे आणि महाराष्ट्राची लाडकी छोटी रमा ती आमच्या चित्रपटात मिनी देशमुख बनून येते. तिचा एक वेगळा रोल आहे, खूप खूप वेगळा, म्हणजे छोटी रमा म्हणून तिने जे जुने भाषा, जुने ते संवाद लोकांच्या अजून कानावर आहेत, तिचं बोलणं, तिचं वागणं, तर आमच्या चित्रपटात तुमच्या वेगळ्या भाषेत बोलायला येईल, तिचं वेगळं वागणं, वेगळं बोलणं हे लोकांना खरंच आवडेल. आणि एक चेस आहे, बुद्धिबळ आहे, एक वेगळ्या लेवलवरती आम्ही आणलेलं आहे आणि त्याकरता आम्हाला प्रवीण ठिपसे सर, ग्रँड मास्टर, भाग्यश्री मॅडम आणि इंडियातली पहिली महिलांमधली ग्रँड मास्टर रोहिणी खाडिलकर या लोकांनी आम्हाला खूप मदत केली आहे, म्हणजे या लेवलवरती आम्ही तो गेम नेलेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.